नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रमध्ये आपलं स्वागत। अपकमिंग SSC एक्झाम, रेल्वे एक्झाम, बँकिंग एक्झाम न अत्यंत महत्त्वपूर्ण लेक्चर। बघा, ह्या काही ज्या एक्झाम असतात ह्यांच्यामध्ये टाईम अत्यंत महत्त्वाचा असतो आहे। आणि त्या बघा, ॲप्टिट्यूडचं एखादा प्रश्न आला तर ते तुम्हाला प्रश्न पहिल्यांदा ओळखावा लागतो आहे कशा पद्धतीनं सोडवायचा, आणि त्यानंतर त्याच्यामधील कॅल्क्युलेशन समजल्यानंतर त्यामधील जी कॅल्क्युलेशन असतात ती फास्ट झाली पाहिजेत। त्याच्यासाठी आपण ट्रिक्सवाली लेक्चर घेणार आहोत। त्याच्यामधील आजचं पहिलं लेक्चर, कशा पद्धतीनं वर्ग फास्ट काढायचा हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत। तर बघा, आपण लेक्चरला सुरुवात करूया। त्याच्यामधील आपलं पहिलं एक्झाम्पल आहे ते म्हणजे 46चा वर्ग। हा 46चा वर्ग सोडवायचा कसा? बघा, पहिला ह्या 4चा वर्ग करायचा, 4चा वर्ग येणार किती? 16। त्यानंतर 6चा वर्ग करायचा, 6चा वर्ग येणार किती? 36। 6चा वर्ग येणार किती? 36। त्यानंतर काय करायचं? हे दोन नंबर दिसा 4 आणि 6चा गुणाकार करायचा, आणि त्याला 2 मल्टिप्लाय करायचं। काय काय करायचं? 4 आणि 6चा गुणाकार, आणि वर्ग आहे म्हणून, वर्ग आहे म्हणून इथं कितीनं मल्टिप्लाय करायचं? यांच्या गुणाकाराला 2 गुणायचं। येणार किती? 6 × 24, 24 × 2 किती येणार? 48। आता हे 48 लिहायचं कसं? बघा, ह्या 6च्या खाली लिहायचं नाही, तर उलटं लिहायचं 48। हिथं 3च्या खाली 8 लिहायचा, आणि हिथं काय बघा, 4 लिहायचा। म्हणजे बघा, ह्यांची आणि काय करायची? बेरीज करायची। 6, 8 आणि 3 11, ह्याच्याला 1, 7, 4, 10, 1 11, ह्याच्याला 1, म्हणजे बघा 2116 हे त्याचं बरोबर उत्तर। बघा, कधी पण एक लक्षात ठेवा। आता इथं मी 46 लिहितो आहे, इथं कसं गट केलं? ह्यो 4ला फर्स्ट नंबर आणि 6ला सेकंड नंबर। जो सेकंड नंबरचा तुम्ही जो वर्ग करताय ना, 6चा वर्ग, हा कधी पण 2 डिजिटमध्ये असला पाहिजे। फक्त एवढंच लक्षात ठेवा, किती डिजिटमध्ये असला पाहिजे? 2 डिजिट। म्हणजेच काय? 6चा वर्ग 36 हे 2 डिजिटमध्ये आहे का नाही असा असला पाहिजे, तरच पुढं सोडवायचं। फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा, आता इथं 32चा वर्ग आपण घेऊया। कितीचा वर्ग? 32चा वर्ग। आता 32चा वर्ग करत असताना तुम्ही 3ला फर्स्ट नंबर घेतलाय आणि 2ला काय बघा, सेकंड नंबर घेतलाय। 3चा वर्ग किती असतोय? 9 असते। खरं 2चा वर्ग किती असतोय? 4 असतोय। आता 2चा वर्ग 4 हा 2 डिजिटमध्ये आलेला आहे काय? नाही। त्यावेळी त्याला 2 डिजिटमध्ये करायसाठी इथं काय करा? 04 असं लिहा। समजलं? 2 डिजिटमध्ये करणार कसं? तर 04। 2चा वर्ग तर असतोय 4, अरे आपल्याला तो 4च, आता 04 केलं म्हणून फरक पडणार नाही। खरं तिथं लिहिताना 04 लिहायचा। आता त्यानंतर काय करणार? 3 आणि 2चा गुणाकार, 3 आणि 2चा गुणाकार, आणि त्याला कितीनं गुणणार? 2 गुणणार, म्हणजे 3 × 2 = 6, 6 × 2 = 12। लिहिताना कसं लिहायचं? उलटं लिहायचं, 12 लिहायचं उलटं। खरं 4च्या खाली लिहायचं नाही, मग इथं 2 आणि इथं 1। बघा, बेरीज करा, 4, 2, 9 आणि 1 = 10, 1024 हे त्याचं बरोबर उत्तर। आता एवढं तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर बघा, 58चा वर्ग काय करायचं? पहिल्यांदा 5चा वर्ग 25, त्यानंतर 8चा वर्ग किती? 64। त्यानंतर काय करायचं? 5 आणि 8चा गुणाकार, 5 आणि 8चा गुणाकार, आणि त्यानंतर त्याला कितीनं गुणायचं? 2 हे माइंडमध्ये झालं पाहिजे। 8 × 5 = 40, 40 × 2 किती? 80। बघा, उलटं लिहायचं 80, खरं 4च्या खाली लिहायचं नाही, म्हणून इथं 0 येणार आणि इथं 8 येणार, आणि ह्यांची काय करणार? बेरीज करणार। 4, 6, 8 आणि 5 = 13, ह्याच्याला 1, 2 आणि 1 = 3, 3364 हे त्याचं बरोबर उत्तर। 58चा वर्ग किती? 3364। त्यानंतर पुढं बघा, 68चा वर्ग पुढं काय करायचं आहे? 68चा वर्ग तर बघा काय करणार, पहिल्यांदा 7चा वर्ग 36, 8चा वर्ग किती? 64। त्यानंतर काय करणार? 6 आणि 8चा गुणाकार, आणि त्याला कितीनं गुणणार? 2 गुणणार। 8 × 48, 48 × 2 = 96, लिहिणार किती इथं? 6 × 9। डायरेक्ट बेरीज करून करा, 4 × 6 = 12, ह्याच्याला 1, इथं किती येणार? 16, ह्याच्याला 1, आणि इथं 4624 हे त्याचं बरोबर उत्तर असणार। मला असं वाटतं की तुम्हाला हे समजलं असेल। त्यानंतर बघा, 79चा वर्ग कसा करणार? हे बघा, ह्याचं भाग कसं करतो, ह्याला फर्स्ट नंबर, ह्याला बघा सेकंड नंबर। तर 7चा वर्ग किती आला? 49। 9चा वर्ग किती? 81, 2 डिजिटमध्ये आहे, काय करायची गरज नाही। त्यानंतर काय? 7 × 9 करणार। त्यानंतर काय करणार? 7 ×
सात गुणुले नऊ करणार, सात गुणुले नऊ करणार आणि हित ह्या यांच्या गुणाकाराला दोननं काय करणार, गुणणार. नवा सत्ते त्रेसष्ट, त्रेसष्ट गुणुले दोन किती असणार, 126. ते लिहिताना कसं लिहिणार, सहा दोन एक आणि यांची बेरीज करणार फक्त. एक आठ आणि सहा चौदा, हच्याला एक, नवाने दोन, अकराने एक बारा, हच्याला एक, चार आणि पाच सहा, 6241 हे त्याचं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, आता इथंपर्यंत मी जे सांगितलं तुम्हाला ते दोन नंबरचे वर्ग होते, ते सोपे होते असे तुम्ही म्हणणार. फक्त तुम्ही काय करा, हे ट्रिक लक्षात घ्या, मग ती तीन नंबरसाठी काय बघा लक्षात तुम्ही अप्लाय करा. आता कशा पद्धतीनं बघा, 114 वर्ग करायचा आहे तर इथं महत्त्वपूर्ण काय ठरतं आहे, फर्स्ट नंबर कुठला आणि सेकंड नंबर कुठला, कारण इथं तीन नंबर आहेत ना. तर आपण काय करायचं बघा, इथं ह्याला फर्स्ट नंबर म्हणायचं आणि ह्याला काय करायचं, सेकंड नंबर. कशा पद्धतीनं म्हटलोय बघा, 114 वर्ग करत असताना 11 फर्स्ट नंबर म्हटलोय आणि 4 सेकंड नंबर म्हटलोय. तर 11 वर्ग किती असणार आहे, 121. 4 वर्ग किती असणार आहे, 16. ते दोन डिजिटमध्ये आहे, काय करायची गरज नाही. त्यानंतर 11 आणि 4 काय करणार तुम्ही, गुणाकार, आणि त्याला कितीनं गुणणार, दोननं गुणणार. म्हणजे येणार किती बघा, 11 चौक 44, आणि 44 गुणिले 2 88. ते लिहिणार कसं, हित 8 आणि हित 8, कारण एक डिजिट सोडून एक डिजिट ह्याच्या खाली 0, म्हणजे 6 8 आणि 1 9, 8 आणि 1 9 आणि काय बघा, म्हणजेच बघा 12,996 हे त्याचं बरोबर उत्तर असणार. त्यानंतर पुढं बघा, 124 वर्ग कसा करायचा ते बघूया आपण. 124 वर्ग कसा काढायचा बघा, आता 124 बघा, हितही फर्स्ट नंबर, इथंही काय बघा लक्षात ठेवायचं, सेकंड नंबर. 12 वर्ग किती झाला, 144. 4 वर्ग किती झाला, 16. आता त्यानंतर काय करतोय, 12 आणि 4 गुणाकार, आणि त्याला कितीनं गुंतोय, दोननं गुंतोय, बरोबर आहे की नाही. आता 12 किती, 48, आणि 48 गुणिले 2 किती, 96. तर 96 लिहायचं कसं, इथं 6 लिहायचं, हिथं 9 लिहायचं, बरोबर आहे. आणि ह्यांची काय करायची, बेरीज करायची. हिथं 6 येणार, इथं 7 येणार, 9 आणि 4 किती, 13, हच्याला 1, 5 आणि इथं 1, म्हणजे 15,376 हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 114 वर्ग कसा करायचा, काय करणार, पहिल्यांदा हा फर्स्ट नंबर, हा काय बघा सेकंड नंबर. पहिल्या नंबरचा वर्ग, 14 वर्ग 196 येणार, त्यानंतर 8 वर्ग किती येणार, 64 येणार. त्यानंतर काय करणार, 14 गुणुले 8 करणार, आणि त्याला कितीनं मल्टिप्लाय करणार, दोननं मल्टिप्लाय करणार. 14 8 112, आणि 112 गुणुले 2 किती येणार, 112 गुणुले 2 224 येणार, बरोबर आहे. आता ते कसं लिहिणार, हिथं 4 लिहिणार, हिथं 2 लिहिणार, हिथं 2 लिहिणार, म्हणजे यांची बेरीज. हिथं 4 6 4 10 1 6 2 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, हच्याला 1, म्हणजे काय बघा, 21,904 हे त्याचं बरोबर उत्तर असणार. त्यानंतर बघा, पुढं बघूया आपण, 152 वर्ग, हे बघा, ह्याला फर्स्ट नंबर, ह्याला काय करणार, सेकंड नंबर. पहिल्या नंबरचा वर्ग, 15 वर्ग किती येणार, 225. त्यानंतर 2 वर्ग किती येणार, 4 येणार. 2 वर्ग किती येणार, 4, कारण लिहिताना कसा लिहिणार, 04. हिथं सेकंड नंबर आहे, त्याचा वर्ग कधीही दोन डिजिटमध्ये असला पाहिजे, त्यामुळे मी लिहिताना काय लिहिलं, 04. बघा, त्यानंतर काय करणार, 15 गुणुले 2 करणार, आणि त्याला कितीनं गुणाकार करणार, दोननं. 15 2 30, 30 गुणुले 2 60, लिहिताना 0, इथं 6 झालं, 4 0 6 5 11, हच्याला 1, 2 आणि 1 3, म्हणजे किती उत्तर आलं, 23,104 हे त्याचं बरोबर उत्तर. तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये टाकूनसुद्धा बघू शकताय. आता बघा, हे तुम्हाला मी सांगितलं, ती जी ट्रिक्स आहे ना, ती अत्यंत महत्त्वाचं आहे. ती तुम्ही कुठलंही 2 वापरा, 3 वापरा, तुमचं उत्तर चुकणार नाही. आता सेकंड मेथडसुद्धा वर्ग काढण्याची सांगतोय बघा. तर बघा, 46 वर्ग काढायचा कसा, 46 वर्ग काढायचा कसा, ज्यावेळी 46 वर्ग काढत असताना बेस हिथं घ्यायचा, बेस मानायचा 25. किती मानायचा, 25 असा बेस मानायचा. आता मला सांगा, हे बघा, 25 मानायचा, खरं बघा लक्षात ठेवायचं, इथं कन्सिडर काय करायचं, 50 करायचं, कसं ते बघा, कन्सिडर काय करायचं, 50. हे 46
ह्या 50 पेक्षा कितीने कमी आहे, 4 ने कमी आहे, म्हणून ह्या 25 मधून सुद्धा 4 कमी करायचं. 25 मधून काय करायचं, 4 कमी करायचं, मायनस करायचं. मग 25 मधून 4 गेलं की उरते किती, 21. बरोबर आहे, 25 मधून 4 गेलं की उरते किती, 21. आणि मला सांगा किती कमी केले, 4 कमी केले, ह्या 4 चा वर्ग, ह्या 4 चा वर्ग किती असतोय, 16. तो लिहायचा फक्त, जे किती कमी केले त्याचा वर्ग ते म्हणजे 21. 16. आणि एकदा बघा, मी तुम्हाला अनेकदा सांगतो हे बघा, 46 वर्ग करायचा कसा. इथं बघा, इथं कन्सिडर तुम्ही 50 करा. खरं ह्याचा बेस जो आहे ना, तो बेस किती घ्यायचा, 25 घ्यायचा बेस. 50 शेजारी ज्या ज्या संख्या आहेत त्यांचा बेस किती घ्यायचा, 25 घ्यायचा. बघा मला सांगा, ह्या 50 पेक्षा हे 46 कितीनं कमी आहे, 4 नं. म्हणून 25 मधून 4 कमी करायचं, किती, 21. आणि किती कमी केले, 4. किती कमी केले, 4. त्या 4 वर्ग करायचा, तो इथं लिहायचा, 21 16 हे त्याचं उत्तर. आणि एकदा बघा, 58 वर्ग. ओके, हे 50 शेजारीच आहे ना, 50 शेजारीत. त्यामुळे बेस किती घेणार तुम्ही, ओके, बेस कशामधून वजा अधिक करणार तुम्ही, ते 25 मधून. बरोबर आहे. आता मला सांगा, 58 हे 50 पेक्षा ज्यादा आहे, कितीनं ज्यादा आहे, 8 नं ज्यादा आहे. म्हणून 25 मध्ये सुद्धा 8 ज्यादा करायचं. आणि 25 मध्ये 8 ज्यादा केल्यानंतर येणार किती, 33. आणि किती ज्यादा केलोय हो आपण, 8 ज्यादा केलोय. किती ज्यादा केलोय, 8 ते 8 वर्ग किती, 64 झालं, 33 64 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हे चालतं ना उत्तर, ते बघा चेक करून बघा. आणि एकदा सांगतोय, त्यानंतर पुढलं एक्झाम्पल बघा, 88 वर्ग. 88 वर्ग 100 जवळ आहे. बरोबर आहे, 100 जवळ आहे का नाही. बघा, हे 88 जे आहे ना, ते 100 पेक्षा कितीनं कमी आहे हो, तर 12 नं कमी. त्यामुळे काय करायचं, हे 88 मधून 12 कमी करायचं. 88 मधून 12 काय करायचं, कमी करायचं. मला सांगा, 88 मधून 12 कमी येणार किती, तर ते येणार 76. ते येणार 76. आता किती कमी केल्यात 12, त्या 12 वर्ग किती असतोय, 144. त्या 12 वर्ग किती असतो, 144 असतो. तो लिहिताना आता लिहायचा कसा, 3 डिजिटमध्ये लिहायचा काय, तर लिहायचा नाही, 2 डिजिटमध्ये लिहायचा, 44. 2 डिजिटमध्ये हे शेवटचं 2 आहे ना, इथं लिहिलं. मग 1 गेला कुठं, तर 1 ह्याच्यामध्ये मिसळायचा, कुणामध्ये, 76 मध्ये. म्हणजे येणार किती, 77 44. बरोबर उत्तर द्यायचं, 77 44. तुम्ही करून बघा. बघा, आपली पहिल्या मेथडनुसार आपण करून बघूया. 88 वर्ग पहिल्यांदा काय करणार, 8 वर्ग 64. 8 वर्ग काय बघा, लक्षात ठेवायचं, 64. आणि त्यानंतर काय करतोय, 8 × 8 करतोय, म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार करतोय आणि त्याला 2 नं काय करतोय, मल्टिप्लाय करतोय. 88 64 आणि 64 × 2 किती येणार आपलं, 128. बरोबर आहे, ते 128 कसं लिहिणार, 8 लिहिणार, इथं 2 लिहिणार, इथं 1 लिहिणार. 4 8 × 7 = 14, ह्याच्याला 1 4 7 7, आणि इथं बघा 7. 77 44 हे कळालं त्याच पद्धतीनं. बघा, आणि एकदा सांगतोय, हे 88 100 जवळ आहे की नाही. मग 100 पेक्षा कितीनं कमी आहे, 88, तर 12 नं कमी. म्हणून मी काय केलं, 88 मधून 12 कमी केलं, तर ते येणार किती, 88 मधून 12 76 येणार. बरोबर आहे, 88 मधून 12 किती आलं, 76. आता किती कमी केले, 12. त्या 12 वर्ग किती, 144. खरं लिहिताना किती डिजिटमध्ये लिहायचा, 2 डिजिटमध्ये, 44. आणि मग ह्यो 1 कशामध्ये, ह्याच्यामध्ये मिसळायचा, म्हणजे येणार किती, 77 44. कळालं. बघा, त्यानंतर पुढलं गणित 2 नंबरचं, 94 वर्ग कशाच्या जवळ आहे, 100 जवळ आहे. आता 94 ते 100 मध्ये फरक कितीचा आहे बाळांनो, तर 6 फरक आहे. 6 नं कमी आहे की नाही, म्हणून काय करायचं, 94 मधून 6 कमी करायचं. ते 94 मधून 6 कमी केलं की येणार किती, 88. 94 मधून 6 कमी केलं की किती येणार, 88 येणार. आता त्यानंतर काय करायचं, 6 किती, काय किती कमी केले, 6 कमी, त्या 6 वर्ग किती, 36. ते 2 डिजिटमध्ये आहे, त्यामुळे काय करायची गरज नाही. 8836 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कळालं हे, तुम्हाला सांगतो बघा, अनेकदा बघा, 94 वर्ग कसा करायचा, तर 100 पेक्षा, ह्या 100 पेक्षा कितीनं कमी आहे, 6 नं. त्यामुळे 94 मधून 6 कमी करायचं, ते येणार किती, 88. आणि मला सांगा, 6 वर्ग किती असतोय, 36. तो 2 डिजिटमध्येच आहे, त्यामुळे काय करायची गरज नाही, तर डायरेक्ट लिहा, 8836 हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. तर त्यानंतरचं एक्झाम्पल बघा, 114 वर्ग. आता बघा, 114 वर्ग, तर 114 ही संख्या
शंभरच्या जवळ आहे. आता शंभरशी तुलना करत असताना शंभरपेक्षा 14 ना ती ज्यादा आहे, त्यामुळे आपण काय करायचं, 114 मध्ये 14 काय करायचं, ऍड करायचं. 114 आणि 14 किती येणार आहे, 128 येणार आहे, बरोबर आहे. आता 14 ज्यादा केले, त्या 14 चा वर्ग किती येतो, 196. लिहिताना कसा लिहायचा, इथं 96 लिहायचं. खरं एक काय करायचं, ह्याच्यामध्ये मिसळायचा, म्हणजे येणार किती, 129.96 हे त्याचं बरोबर, 12,996 हे त्याचं बरोबर उत्तर. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर बघा, तुम्ही आपली पहिली मेथड कशी होती, ह्याला फर्स्ट नंबर, ह्याला सेकंड नंबर, बरोबर आहे. 11 चा वर्ग किती असतो आहे, 121. 4 चा वर्ग किती असतो आहे, 16. त्यानंतर आपण काय करतो आहे, 11 चा आणि 4 चा गुणाकार आणि त्याला 2 ने काय करतो आहे, मल्टिप्लाय करतो आहे. किती येणार इथं, 88 येणार. लिहिताना कसं लिहिणार, इथं 8, इथं 8, म्हणजे 6, 9, 9, ते झालं 12,996, बरोबर आहे. त्यानंतर बघा, 124 ही संख्या 100 पेक्षा 24 न ज्यादा, म्हणून ह्याच्यात काय बघा लक्षात ठेवायचं, ह्याच्यात सुद्धा 24 ॲड करायचं. 124 मध्ये येणार 148. किती ज्यादा केले, 24, त्या 24 चा वर्ग किती येणार, 576, बरोबर आहे. तुम्हाला मिनिमम 30 पर्यंत वर्ग तरी पाठ असलं पाहिजेत. 576 लिहिताना कसं लिहायचं, इथं 76 लिहायचं, 2 डिजिट, आणि ह्यो 5 काय करायचं, 148 मध्ये मिसळायचा, म्हणजे येणार किती, 153 आणि 76, म्हणजे त्याचं बरोबर उत्तर 15,376. तुम्ही तसं सुद्धा करून बघा, काय अडचण नाही. मला वाटते तुम्हाला सेकंड मेथड सुद्धा समजली असेल. जर समजा संख्या 50 च्या शेजारी असेल तर तिचा बेस किती घ्यायचा, 25 घ्यायचा, आणि त्याच्यातून कमी ज्यादा करायचं, त्याच्यातून कमी ज्यादा करायचं. मात्र संख्या जर 100 च्या शेजारी असेल तर 100 पेक्षा कितीनं ज्यादा किंवा कितीनं कमी आहे बघायचं, आणि त्याच संख्येतून कमी ज्यादा करायचं, आणि त्याच संख्येतून कमी ज्यादा करायचं, हे पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर आपण बघूया 75 चा वर्ग. आता 75 चा वर्ग घेण्याची गरज का, बघा तुम्हाला सांगतो, हे पण एक ट्रिक्स आहे. 75 चा वर्ग जर बघायला गेलं तर 5 शेवटी, ज्या संख्येच्या शेवटी 5 आहे ते करायचं काय बघा. तर या 5 चा वर्ग करायचा 25, आणि हा 7 आहे ना, त्या 7 चा पुढला आकडा कुठला बघा, 7 चा पुढला आकडा किती, 8, ते 8 चा आणि 7 चा गुणाकार करायचा, 8 साती 56, डायरेक्ट इथं 56 लिहा, झालं 56, 25, हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. त्याच पद्धतीनं काय बघा लक्षात ठेवायचं, 125 चा वर्ग, तुम्हाला माहिती आहे आपली मेथड, इथं फर्स्ट संख्या, इथं काय बघा लक्षात ठेवायचं, सेकंड. तर 125 चा वर्ग कसा करणार, 12 चा वर्ग 144, 5 चा वर्ग किती असणार आहे, 25, आणि ह्याच्यामध्ये 12 5 60 120, इथं 2, इथं 1, असं सुद्धा केलं चालते. 5 2 6 5 1, 15,625 येणार. ह्या पद्धतीनं सुद्धा करा, किंवा तो 125 चा वर्ग कसा करा बघा, इथं पहिल्यांदा काय कराय, आता ज्या संख्येची शेवटी 5 आहे त्या 5 चा वर्ग करायचा 25, आणि ह्यो 12 आहे ना, त्या 12 च्या पुढला आकडा किती बघा, 13, आणि 12 × 13 करा, सिम्पल आहे. ओके, हे त्याचं तुम्हाला काय बघा लक्षात ठेवायचं, उत्तर येणार आहे. तर 12 × 13 किती आहे बघा, 13 × 12, 12 त्रिक काय बघा लक्षात ठेवायचं, 36 6 4 3, 12 1 12 12 3 15, म्हणजे बघा इथं लिहा शेवटी 115,625, 15,600. तर इथं तुम्हाला हे लेक्चर पूर्णपणे कळालं असेल असं मी गृहीत धरतो, आणि तुम्हाला अशा पद्धतीनं नवीन नवीन लेक्चर जर पाहिजे असतील तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चॅनलला काय करा, तुम्ही काय बघा लक्षात ठेवायचं, चॅनलला सबस्क्राईब करा, परत बेल आयकनची घंटीसुद्धा दाबा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला नवीन नवीन लेक्चर पडतील, आणि ह्या पुढचं लेक्चर तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती पाहिजे आहे ते सुद्धा तुम्ही सांगा, म्हणजे ज्या टॉपिकवरती तुम्हाला लेक्चर आहे ते तुम्हाला दिलं जाईल. ओके, चॅनलला फक्त तुम्ही सबस्क्राईब जास्तीत जास्त करा, आणि तुम्ही काय बघा लक्षात ठेवायचं, शेअरसुद्धा करा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर करा, आणि काय बघा लक्षात ठेवायचं, व्हिडिओला कमेंट द्यायला मात्र विसरू नका. जर तुम्हाला ही वर्ग काढण्याची पद्धत समजली असेल